मित्रांनो डी फार्म आणि बी फार्मची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात खूप काही डाऊट आहेत तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट डी फार्म असेल किंवा बी फार्म यामध्ये तुमचे मार्क्स नाव कास्ट कॅटेगरी या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का एवढंच तुम्हाला चेक करायचं आहे त्यामध्ये जो जनरल स्टेट किंवा ऑल ओव्हर जो मेरिट नंबर दिलेला आहे त्यामधून आपण फारसं काही प्रिडिक्ट करू शकत नाही कारण तिथं सरसकट सगळ्यांची जी काही फॉर्म ॲक्सेप्ट झालेली आहेत त्यानुसार तो मेरिट नंबर येत असतो आणि तुम्हाला कॉलेज जे मिळणार आहे ते कशावर डिपेंड असतं ते म्हणजे तुमचे मार्क्स आणि तुम्ही त्या कॉलेजला कितवा प्रेफरन्स नंबर देता ते तर या मेरिट नंबरवरून कॉलेज मिळेल का की मिळणार नाही ना हे सांगू शकत नाही कारण कोणत्या विद्यार्थ्यांना कुठल्या कॉलेजला किती प्रेफरन्स नंबर दिलेला आहे त्याची कास्ट कॅटेगरी कोणती आहे अशा इतर फॅक्टरवर या गोष्टी डिपेंड असतात सध्या फक्त काय चेक करा तुमच्या सर्व डिटेल्स प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बरोबर आहेत का जर त्यामध्ये काही असेल तर डिप्लोमासाठी दोन तारखेपासून चार तारखेपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येईल डिप्लोमाला ई इस इस्क्रुटिनी आहे तुम्ही ग्रिव्हियन्स टाकून बदल करून घेऊ शकता आणि बी फार्मसाठी आजपासून तीन तारखेपासून ते पाच तारखेच्या दरम्यान फिजिकल स्क्रुटी असल्यामुळं फिजिकल स्क्रुटीनी असल्यामुळं तुम्हाला एफ सी सेंटरवरती जाऊन बदल करून घ्यायचा आहे तर हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि जे काही प्रोविजनल मेरिट स्टेटस आहे फायनल मेरिट स्टेटस आहे हे फक्त चेक करायचं आहे त्याची प्रिंट घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे फक्त सर्व डिटेल्स बरोबर आहेत का हेच तुम्हाला चेक करायचं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे डाऊट होते आणि मेरिट नंबरवरून नंबर लागेल का नाही अशा वारंवार कमेंट येत होत्या म्हणून तुम्हाला हे माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या सर्वांसोबत शेअर करा थँक्यू